नमस्कार। नमस्कार, मी डॉक्टर विनायक धुळ, विभाग प्रमुख पर्यावरण शास्त्र विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर। प्रथमतः मी अपना सर्वांचे या जनसौख्य फाउंडेशन आयोजित व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो। प्रथमतः आयोजक तारिक तांबोळी तसेच सर्व जनसौख्य फाउंडेशनचा परिवार तसेच गणेश पवार या सर्वांचं मी मला आमंत्रित केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो। तसेच आपण या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहिला आणि जे पण काय प्रश्न असतील ते तुम्ही मांडाल या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी आपण सर्व उपस्थित राहिला, त्यामध्ये पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, NGO, ॲक्टिव्हिस्ट आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि मी सुरुवात करतो। लोक जनसौख्य फाउंडेशन ही जी फाउंडेशन आहे गेल्या 4 दिवसापासून विविध विषयावरती व्याख्यान आयोजित करत आहे, यामध्ये ऑनलाईन टीचिंग असेल, स्कोप्स इन जिओलॉजी असेल किंवा अर्थशास्त्रामधील या लॉकडाऊनचा परिणाम अर्थशास्त्रावरती किंवा इकॉनॉमिक्सवरती कसा त्याचा परिणाम झाला आहे किंवा होऊ शकतो या संदर्भात चर्चा केलेली आहे। विविध व्याख्यात्यांनी त्यांचे व्याख्यान मांडलेले आहेत। तसंच आजचं जे व्याख्यान आहे ते थोडंसं वेगळ्या विषयावरती आहे की जे भविष्यात खूप मोठा विषय बनू शकतो, ते म्हणजे या लॉकडाऊनचा होणारा पर्यावरणावरती होणारा परिणाम। जनसौख्य फाउंडेशनमध्ये उत्तम असे प्रयत्न केलेले आहेत की खरं तर त्यांचं खूप खूप अभिनंदन की अशा विविध विषयातील व्याख्यात्यांना त्यांनी आमंत्रित केलं आहे आणि हा जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांचा विशेष आभार आणि धन्यवाद आणि अभिनंदन असो सुद्धा। लॉकडाऊनचा पर्यावरणावरती होणारा परिणाम, प्रथमतः मला असं म्हणायचं आहे की खरंच हा लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे की होतोय की नाही या सर्वांनाच याच्याबद्दल थोडी का असेना माहिती आपल्याला विविध स्तरावरून मिळालेली असेल, मग ती न्यूजपेपरमधून असेल, सोशल मीडियावरून सुद्धा असेल। तर मला वाटतं की बऱ्याच जणांचं मत असं असेल की होय, या लॉकडाऊनचा पर्यावरणावरती खरोखर परिणाम झालेला आहे। जवळपास 40 दिवस झाले आपण या लॉकडाऊनमध्ये आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे जे कोरोना कोरोना हा जो संसर्ग रोग जो आलेला आहे, जो जगभरामध्ये पसरलेला आहे आणि त्याचा मानवी जीवितावरती खूप मोठा परिणाम केलेला आहे आणि याला सर्वात उपाय म्हणजे हा लॉकडाऊन, कारण ह्या सध्या विषाणूला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कोणतंही औषध नाही आहे की कोणतीही लस नसल्यामुळे त्याला एकमेव पर्याय म्हणजे त्यांची साखळी तोडणे आणि त्या साखळी तोडण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन होणे, म्हणजे आपले जे काय सोशल डिस्टन्स आहे ते ठेवून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपासून दूर राहता येईल कसं, तर हाच याच्या पाठीमागचा हेतू आहे। तर हे लॉकडाऊन करत असताना सकारात्मक जे बदल झालेले आहेत ते सकारात्मक बदल पर्यावरणामध्ये झालेले आहेत आणि त्याचा खरोखर येणाऱ्या काळामध्ये तसेच आत्ता येत असलेल्या काही दिवसांमध्ये त्याचा परिणाम होत आहे आणि होणारही आहे। सो जवळपास आत्ता 1.5 ते 2 महिने झाले आपण लॉकडाऊनमध्ये आहोत। जगभर हा लॉकडाऊन विविध माध्यमातून विविध पद्धतीने तो मांडला जातो आहे किंवा केला जातो आहे आणि याच्यामध्ये लॉकडाऊन म्हणजे काय तर सध्या पूर्णतः कंपन्या बंद करणे किंवा जे काय कारखाने आहेत, ऑफिसेस आहेत, वाहतूक आहे या सर्व गोष्टी बंद करण्याचे, यामध्ये फक्त ज्या अतिगरजेच्या गोष्टी आहेत त्या सोडल्या तर इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांना बंद करणे आणि जास्तीत जास्त लोकांचा संपर्क कसा तोडता येईल यासाठीचा हा लॉकडाऊन आहे, जेणेकरून हा या विषाणूपासून आपल्याला थोडंसं अलिप्त राहता येईल किंवा या विषाणूपासून आपल्याला काळजी घेता येईल। या जवळपास 190 देशांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे, 33 लाखाच्या वर
हा विषाणू आहे तो लोकांना पॉझिटिव्ह के लोकांच्या पॉझिटिव्ह मध्ये आढळलेला आहे आणि जवळपास 2 ते 2.5 लाखाच्या वर लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि याला कारण म्हणजे काय तर हे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन मुळेच हे जी संख्या आहे ती जवळपास कितीतरी पटीनं कमी करण्यात आलेलं आहे, कारण याला काही उपाय नसल्यामुळे हाच एकमेव उपाय असे बऱ्याचशा संशोधकांनी अभ्यासकांनी हे सजेस्ट केलेलं आहे. परंतु हे करत असताना पर्यावरणावरती कशा पद्धतीने बदल आलेले आहेत किंवा पर्यावरणामध्ये कशा पद्धतीने बदल दिसत आहेत हे सर्व आपल्याला विविध रूपामध्ये किंवा विविध पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. खरं तर जेव्हा आपण पर्यावरणाचा विचार करतो तर पर्यावरण म्हटलं तर जी काही सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीच्या जे काही आसपास जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये होणारे जे बदल आहेत त्याला आपण काय म्हणतो, पर्यावरण म्हणतो. आणि हे पर्यावरणामध्ये आपण हवा असू दे, पाणी असू दे, जमीन असू दे किंवा सजीव सृष्टी असू दे ज्याला आपण वाईल्ड लाईफ म्हणतो आपण, ह्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टींमध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसत आहे. तर मला असं म्हणायचं आहे, 2 मिनिटं माझा आवाज सर्वांपर्यंत येतोय, व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? प्लीज थोडंसं मला शेअर केलं तर मला अंदाज येईल. ओके आहे का? क्लिअर दिसते? ओके, थँक्यू. तर ह्या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो तर पर्यावरण म्हणतो. आणि पर्यावरणामध्ये या सर्व सजीवसृष्टीवरती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ज्याला आपण विविध प्रकारे त्याच्यावरती फरक पडलेला आपल्याला जाणवत आहे. आणि त्याबद्दलच्या बातम्या आपण विविध वर्तमानपत्रामध्ये किंवा सोशल मीडियावरती आपण किंवा व्हॉट्सअप फेसबुकवरती आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर ह्या अशा ह्या विषाणूंमुळे हा लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्यामुळे, परंतु त्या लॉकडाऊनचा सकारात्मक जो परिणाम झालेला तो आपल्याला आपल्या पर्यावरणावरती झालेला पाहायला मिळतो. या लॉकडाऊनमध्ये जो निर्णय घेतला तो कधी कधी असं वाटतं की खूप चांगला निर्णय घेतला की ज्याच्यामुळे पर्यावरणाचाही समतोल आणि मनुष्याची जी काही जीवितहानी जेवढी जास्तीत जास्त वाचवता येईल तेवढी वाचवण्यात प्रयत्न झालेला आहे. कारण सध्या आपल्या सर्वांना असं माहीत आहे की किती अटीतटीच्या सामन्यामध्ये ह्या कोरोनाच्या लढ्यासाठी किती जगभर संशोधक प्रयत्न करत आहेत आणि त्याचा परिणाम आपण आज पाहतो आहोत. पण तसं पाहिलं तर लॉकडाऊनमुळे खूप असा सकारात्मक बदल जो झालेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक देशातील सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा ज्या काय आहेत त्या जर सोडल्या तर सर्वच गोष्टी बंद केलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टी बंद केल्यामुळे काय झालेलं आहे तर त्याचा परिणाम आपल्या सराउंडिंगवरती किंवा आपल्या जे काय आसपास असणारं जे वातावरण आहे, वातावरणामधले जे काही बदल आहे ते बदल आपल्याला पाहायला मिळायला लागलेले आहेत. जसे की आपल्या हवा, जे की हवा आज शुद्ध हवा पाहायला मिळते की याचे रिपोर्टसुद्धा, सायंटिफिक रिपोर्टसुद्धा आपल्याला विविध संस्थांनी ते जाहीर केलेले आहेत. तसेच या लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत, कारखाने बंद आहेत, वाहतूक बंद आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हवेची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. त्याचबरोबर पाण्याची जी काही गुणवत्ता आहे, पाण्याची जी काही रिसोर्सेस आहेत
ज्याला आपण जलाशय म्हणतो, वाहत्या नद्या म्हणतो किंवा तलाव म्हणतो, धरणं म्हणतो, ज्याच्यावरती कारखानदारी अवलंबून आहे, कृषी कृषी क्षेत्र हे अवलंबून आहे, लोकांचा पिण्याचा प्रश्न जो आहे तो त्याच्यावरती आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे या पाण्याची सुद्धा गुणवत्ता चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. कारण सगळे कारखाने बंद असल्यामुळे काय झालेलं आहे, तर त्याचा परिणाम चांगल्याच प्रकारे त्या पाण्याच्या क्वालिटीवरती झालेला आहे. तसेच एकीकडे कोरोनाच्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असताना, दुसरीकडे मात्र कोरोनामुळे आलेलं हे लॉकडाऊन हे पर्यावरणासाठी खरोखर हे वरदानच ठरत आहे, आणि निसर्गाचं हे वरदान आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला हवं आहे. आपण ठीक आहे, आपल्यासमोर जरी हा मोठा प्रश्न उभा असला, कोरोनामुळे महामारीचा जो प्रश्न आपल्यासमोर उभा जरी असला, तरी एका दृष्टीने आपल्याला हा सकारात्मक जो काही बदल आहे तो मात्र ॲक्सेप्ट करावा लागेल. आपल्याला सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, लोकसत्तामध्ये एक न्यूज आलेली होती दिनांक 6 एप्रिलच्या दरम्यान की बाबा एक आश्चर्याची त्याच्यामध्ये त्या आर्टिकलमध्ये एक बाब लक्षात आणून दिलेली होती की गेल्या 7 दशकांमध्ये जेवढे पृथ्वीवरील बदल आहेत, विशेषतः हवाबद्दलची जी काय किंवा हवेबद्दलची जी काही हवामानाबद्दलची जी काही चेंज आहे, तो चेंज त्याच्यामध्ये देण्यात आलेला होता. आणि त्याच्यामध्ये असं दर्शवण्यात आलं होतं की गेल्या 7 दशकांमध्ये जेवढी हवा स्वच्छ नव्हती तेवढी या लॉकडाऊन नंतर हवा स्वच्छ झालेली दिसत आहे, आणि ही शास्त्रज्ञांनी सायंटिफिक रित्या प्रूफ करून दाखवलेलं आहे. तसेच एक नासाचा रिपोर्ट होता, त्या नासाच्या रिपोर्टमध्ये सुद्धा असं सांगण्यात आलं की आपल्याला माहिती आहे गेल्या 4 वर्षापासून आपण दिल्लीचं वातावरणाबद्दल आपण ऐकतोय किंवा पाहतोय नॉर्थ इंडियामध्ये, जो की उत्तर भारतामधला सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो हवेचा, PM10 PM2.5 हे जे प्रदूषके आहेत की जे की श्वसन वाटे किंवा ज्याला आपण म्हणतो रिस्पिरेटरी जे सिस्टमला जे काही हानिकारक आहे, ते ज्याला आपण PM10 किंवा PM2.5 असे जे काही कण आहे, धुळीचे जे काही कण आहेत, ते तिथं प्रमाण त्याचं वाढल्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्याचे जे मोस्टली अस्थमा पेशंट असतील किंवा जे ज्यांच्या श्वसनाचे जे काही विकार असतील त्यांना मात्र त्याचा जास्तीत जास्त परिणाम व्हायला लागला. तर त्या नासाच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की नॉर्थ इंडियामधील ही जी काय पोल्युशन लेवल आहे, एअर पोल्युशन इंडेक्स जे आहे किंवा एअर पोल्युशनची जी काय लेवल आहे, ती लेवलसुद्धा जवळपास 20 वर्षानंतर खूप कमी झालेली पाहायला मिळालेली आहे. म्हणजे हा किती मोठा बदल आहे आपण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये जर आपण अजून एक गोष्टीचा जर आढावा घेतला, तर गेल्या जे दुसरं महायुद्धाचं झालं, तर महायुद्धानंतर इतकी शुद्ध हवा पृथ्वीवर होती की आज आपल्याला ते पाहायला मिळते की महायुद्धानंतर जो काही चेंज झाला, म्हणजे परत आपण दशकांमध्ये जर विचार केला तर गेल्या ह्या मागील 7 दशकांमध्ये पहिल्यांदाच ही पृथ्वीवरील कार्बन उत्सर्जित, ज्याला आपण कार्बन इमिटेड किंवा कार्बन इमिशन म्हणतो, याचं जे प्रमाण आहे ते कमी झाल्याचा दावा संशोधकांनी केलेला आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जवळपास 70 वर्षानंतर हा असा मोठा चेंज हा आत्ता या लॉकडाऊनमध्ये पाहायला मिळतो, आणि हे सायंटिफिकरित्या प्रूव करून दाखवलेलं आहे. तसे ते रिपोर्टसुद्धा नासाने तसेच इतरही काही संस्थांनी केलेले आहेत. म्हणजे ह्या लॉकडाऊनचा फायदा तर झालेलाच आहे, लॉकडाऊनचा जीवितांच्या वरती आपल्या एक प्रोटेक्शन म्हणून किंवा जीवितांसाठी हा उपाय म्हणून केलेला आहे, त्याचबरोबर याचा फायदा आपल्याला आपल्या सराउंडिंगमध्ये जे असणारे पर्यावरण आहे त्या पर्यावरणावरती सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे. या लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक प्रमुख जे देश आहेत त्यांनी त्यांची वाहतूक बंद केलेली आहे, त्यांनी त्यांच्या कंपन्या बंद केलेल्या आहेत, ज्या मोठमोठ्या वस्तू निर्माण किंवा उत्पादन करणारे जे काही कारखाने आहेत त्यांनी मर्यादित काळासाठी का असेना, म्हणजे टप्प्याटप्प्याने सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, ते लॉकडाऊन्स केलेले आहेत, आणि त्याचा फायदा आणि त्याचा जो परिणाम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आलेले आहेत, असं संशोधकांनी त्यांचं विविध पद्धतीने रूपात त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा जो रिपोर्ट आहे जो की आपल्यासमोर मला मांडण्याचा खूप महत्त्वाचा वाटतो, जे की रॉयटर्सनं हा जो एक रिपोर्ट दिलेला आहे की ज्याचा ज्या रिपोर्टमध्ये ग्लोबल कार्बन इमिशन, ज्याला ग्लोबल कार्बन उत्सर्जन म्हणतो, जो की ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन म्हणून आहेत, ह्या संशोधकांना संशोधक तसेच हे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अर्थ सायन्स सिस्टीममधील हे प्रोफेसर आहेत, आणि यांनी जो अहवाल मांडला त्या अहवालामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की या लॉकडाऊनमुळं बराचसा जो कार्बन इमिशनचा जो भाग आहे तो या लॉकडाऊनमध्ये कमी झालेला आहे.
त्यांचं मत असंच आहे की यामध्ये कार्बन उत्सर्जनामध्ये जवळपास 5% घट झाली आहे, आणि 5% घट याआधी घट जवळपास 2008 साली झाली होती, जेव्हा आर्थिक मंदीचा काळ होता आणि या काळाच्या काळामध्ये बऱ्याचशा कंपन्या बंद होत्या, आणि बंद असल्यामुळे त्या कार्बन इमिशन ज्या करणाऱ्या कंपन्या होत्या त्या कार्बन इमिशन कंपन्या करणाऱ्या बंद असल्यामुळं कार्बन इमिशन हे हवेमध्ये खूप कमी प्रमाणात झालं, आणि त्याचा जवळपास 1.4% जे कार्बन इमिशन होतं ते त्याच्यामध्ये घट झालेली होती. म्हणजे जवळपास आपण परत आपण ह्याचं लिंकिंग आपण जर का पहिल्या दुसऱ्या महायुद्धाशी जरी केलं तर आपल्याला चेंज लगेच लक्षात येऊन जाईल. त्यावेळी बरेचसे कारखाने, बाजारपेठा, वाहतूक ही सुद्धा बंद होते, आणि त्याचा परिणाम कशावरती झालेला आहे तर हे जे कार्बन इमिशन आहे की जे ग्लोबल वॉर्मिंगला किंवा क्लायमेट चेंजला हानिकारक आहे अशा गोष्टींवरती त्याचा परिणाम मात्र आपल्याला पॉझिटिव्हपणे बघताना पाहायला मिळतोय. त्यानंतर जे महत्त्वाचा जो घटक आहे तो वातावरणामध्ये होणारे दुष्परिणाम हे थांबवण्यासाठी 2020 पासून कार्बन इमिशन थांबवणे गरजेचं असल्याचं काही संशोधकांनी मांडलं होतं. हे का मांडलं होतं? कारण त्यांना सर्वांनाच माहीत आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण काय करतो आहे की कार्बन उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांना बऱ्याचशा ज्या काही संस्था आहेत किंवा बरेचसे जे काही गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत थोडेसे त्यांना आपण काही बायपास देऊन आपण त्यांना एंट्री करून देतो, परंतु त्याचा परिणाम काय होतो दिवसेंदिवस सराउंडिंगमध्ये हे कार्बन इमिशन वाढतं आणि त्याचा परिणाम क्लायमेट चेंजवरती होतो. मग हे जेव्हा 2020 नंतर किंवा 20 ला वाढू शकते हे असं संशोधकांच्या लक्षात आलं, पण हे लक्षात येताच हा लॉकडाऊन हा इतका उत्तम असा पर्याय निसर्गाने आणून दिला किंवा हे जे आपल्याला जे आज आपल्यासमोर ही नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण साथीच्या रोगाची आपत्ती म्हणतो ही आपत्ती येऊ घातल्यामुळे लॉकडाऊन घालावं लागलं, आणि लॉकडाऊन घातल्यामुळं आपल्याला हा जवळपास कितीतरी पटीनं हा जो कार्बन इमिशनचा जो परिणाम आहे तो कमी कार्बन इमिशनचा परिणाम आपल्याला कमी करता आलेला आहे. म्हणजे आपण जे एक भाकीत केलेलं होतं आपल्याला असं वाटत होतं की बाबा 2020 पासून आपल्याला हे कार्बन इमिशन कमी करावं लागेल, परंतु हे न कर हे करण्यासाठी खूप असं कष्ट घ्यावं लागेल, खूप अशा पॉलिसीज किंवा खूप असा पैसा खर्च करावा लागेल, परंतु निसर्गाचीच देण आहे, निसर्गानंच असं आणल्यामुळं जर का आपण सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला या लॉकडाऊनमुळं हे सर्व गोष्टी बंद झाल्या, लॉकडाऊनमुळं वाहतूक बंद झाली, कारखाने बंद झाले, कंपन्या बंद झाल्या, आणि या सगळ्या गोष्टींमुळे कार्बन इमिशन बंद झालं. कार्बन इमिशन बंद झाल्यामुळे जे आपल्याला जे टार्गेट होतं की 2020 पर्यंत आपल्याला कार्बन इमिशन कमी करायचं होतं ते ऑटोमॅटिक काय झालं, कार्बन इमिशन कमी व्हायला लागलं. म्हणजे आपल्याला जे मोठं जे टार्गेट होतं ते टार्गेट आपल्याला यामधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, आणि हे सायंटिफिकरित्या काही रिपोर्टमध्ये मी आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला हा लॉकडाऊनचा माध्यम हे जे माध्यम आहे याचा खरोखर फायदा पर्यावरणासाठी झालेला आहे, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किंवा पर्यावरणाचं संरक्षण जे आपण करणार होतो ते ॲटोमॅटिकली याचा फायदा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली म्हणजे विविध पद्धतीने त्याचा फायदा झालेला आहे. सध्या तरी पृथ्वीवर शुद्ध हवा असली तरी लॉकडाऊन नंतरची बंदी उठवल्यानंतर मात्र चेंज होऊ का नाही किंवा होईल का नाही किंवा लोक ॲक्सेप्ट करतील का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, आणि याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. परंतु सर्वांनी याचं भान ठेवून हे जर आपल्याला असंच कमी कमी करायचं असेल तर आपल्याला थोडीशी चांगली पावलं किंवा याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे. जसं की मला अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटतं की युनायटेड नेशन ज्याला आपण संयुक्त राष्ट्र संघ म्हणतो त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एक प्रकाशित केलेला एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की दरवर्षी कार्बन इमिशन जे आहे ते जवळपास 7.6% त्याची घसरण झालेली आहे, आणि झाली तरच जागतिक तापमान जी वाढ आहे ती तापमान वाढसुद्धा 1.5 डिग्री सेंटीग्रेडने कमी होईल. म्हणजे जेव्हा हे संयुक्त राष्ट्र संघाने विचारात घेतलं की संयुक्त राष्ट्र संघानं जेव्हा हे विचारत घेतलं की बाबा आपल्याला जर का हे जे ग्लोबल टेम्परेचर आहे किंवा इन्क्रीजिंग ग्लोबल टेम्परेचर आहे आणि याचं जर टेम्परेचर कमी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जे कार्बन इमिशन आहे ते कार्बन इमिशन आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. कार्बन इमिशन कमी करायचं असेल जवळपास 7.6% कमी करायचं म्हणजे 1.5
5 डिग्री सेंटीग्रेडनं ते ॲटोमॅटिक कमी होईल. याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल, तर लॉकडाऊनसारखा जर का पर्याय आपण अवलंबला तर आपल्याला मात्र असे जे परिणाम आहेत हे परिणाम ॲटोमॅटिकली कमी होतील. म्हणजे आपल्याला सगळ्यांना लक्षात येत असेल की लॉकडाऊन हा किती फायदेशीर आहे, किती सकारात्मक दृष्टीने किंवा पर्यावरणपूरक असणारा हा पर्याय आहे. परंतु थोडा पॉझिटिव्हली विचार करावा लागेल, कारण हे आपल्यासमोर आलेलं खूप मोठं संकट आहे आणि या संकटाला आपल्याला सर्वांनाच तोंड द्यायचं आहे. आणि ते जर आपण नाही केलं तर मात्र आपल्यासमोर खूप मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतील. सध्या जरी लॉकडाऊनमुळे कार्बन इमिशन मोठ्या प्रमाणात कमी झालं असलं तरी 2021 सुरुवातीपासून पुन्हा ते वाढू शकते अशी ही शंका काही संशोधकांनी मांडली. म्हणजे काय, आपल्याला माहित आहे की आज जरी आपलं लॉकडाऊन उघडलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी मार्केटला गर्दी दिसते, रस्त्यावर गर्दी दिसते. इंडस्ट्रीवाले दे आर म्हणजे इंडस्ट्रीवाले सुद्धा तयारी आहेत की बाबा आपल्याला काय करायचं, इंडस्ट्री स्टार्ट करायचं. तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळी गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यावरती विचार केला असेल की टप्प्याटप्प्यामध्ये काही गोष्टी करायच्या. जर हे तुम्ही एकदमच चालू केले तर परत काही ना काहीतरी विचित्र होण्याची शक्यता आहे, असंही बऱ्याचशा संशोधकांनी त्यांनी शंका याच्याबद्दल व्यक्त केलेल्या आहेत. आणि हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी याबाबत आपल्याला काय करावं लागेल याच्याबद्दल आपल्याला गांभीर्याने विचार करावा. आणि आपल्याला माहीत असेल गेल्या काही दिवसामध्ये विविध पद्धतीच्या बातम्या आपण ऐकतोय की लॉकडाऊनमुळं बरेचसे देश किंवा बऱ्याचशा देशांमधील काही प्रमुख नद्या असतील किंवा आपल्या देशामधील प्रमुख नद्या असतील, काही पवित्र नद्या असतील किंवा आपल्या देशामधील काही अशा ज्याला आपण म्हणतो वाईल्ड ॲनिमल्स असतील की ते आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात, जंगलातून डायरेक्टली काही गावामध्ये रस्त्यावरती किंवा सोसायटीमध्ये आलेले दिसायला लागले. सो हेही आपल्याला चेंज पाहायला मिळालं. सो त्याच्याबद्दल पण मला आपल्याला थोडक्यात आपल्या बाबत आपल्यासोबत थोडीशी चर्चा करायची आहे. सो गेल्या 25 वर्षांनी देशातील तसेच देशाबाहेरील प्रमुख नद्यांनीसुद्धा असा मोकळा श्वास घेतला असं आपल्याला निदर्शन आहे. कारण का आपल्याला माहीत आहे की नदी ही एकमेव अशी रिसोर्स आहे की ज्याच्यामध्ये पोल्युटंट ॲड झाला की ते ऑटोमॅटिकली काय होतं, नॅचरली काय होत असतो, डायल्यूट होऊन जातो. म्हणून बरेचसे जे इंडस्ट्रीज असतील किंवा बरेचसे जे काय कॉर्पोरेशन असतील, कौन्सिल्स असतील किंवा गाव असेल, त्यांचं जे काय वेस्ट आहे ते कुठे शेवटी जातं, तर नदीत जातात आणि नदी काय होतं, कंटामिनेट होतं, हे सगळ्यांना माहीत आहे, नॅचरल रूल आहे. परंतु ते जर का जास्त प्रमाणात झालं तर नदी खूपच प्रदूषित होते. आणि आज हे सगळं लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याचशा नद्या ह्या स्वच्छ वाहत आहेत, त्या नद्यामधील पात्रातील पाणीसुद्धा स्वच्छ असं दिसतंय. याचं एकमेव कारण म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊनमध्ये बरेचसे कारखाने बंद आहेत, कंपन्या बंद आहेत, वाहतूक बंद आहे, मायनिंग ॲक्टिव्हिटी बंद आहे, बरेचसे उद्योग बंद आहेत. डोमेस्टिक ॲक्टिव्हिटी कम्पॅरिझन टू ज्या आपल्या लॉकडाऊनच्या अगोदरच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्या कम्पॅरेटिव्हसुद्धा कमी आहेत. म्हणजे ज्या आपल्या दैनंदिन ज्या काही गोष्टी चालू होत्या, ॲग्रिकल्चरचं जे शेतीविषयक जरी पाहिलं तर मॉडर्न आपण ॲग्रिकल्चर आपण म्हणजे विकसित असे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपण अवलंबत होतो, ते सुद्धा सगळ्या गोष्टी बंद आहे. कारण त्यांना रोजंदार मिळत नाहीत किंवा जे कामगार मिळत नसल्यामुळे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला भागवावं लागतं. म्हणजेच काय झालं, आपण हे लॉकडाऊन ॲक्सेप्ट केलेलं आहे. ॲक्सेप्ट केल्यामुळे काय आहे, हे सर्व गोष्टी बंद आहेत. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी बंद असल्यामुळे नदीपात्रात येणारे जे काही घाण आहे, नदीपात्रामध्ये जे काही मिसळणाऱ्या जे काही पोल्युटंट्स होते, प्रदूषके होते, हे प्रदूषकांची जी क्वांटिटी आहे, जी काही पर्सेंटेज आहे, ते कमी होत गेल्यामुळे नदीचं पात्र शुद्ध आणि स्वच्छ झालेलं. आणि त्याचा परिणाम एक उदाहरणच द्यायचं झालं की गेल्या 3-4 दिवसापूर्वी एक रिपोर्ट आलेला होता. तो रिपोर्ट म्हणजे आपले मध्य प्रदेशमधील पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे काही संचालक आहेत, त्या संचालकांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या एरियातून जाणारी जी काही नर्मदा नदी आहे, त्या नर्मदा नदीमध्ये जे पहिले पोल्युटंट्स येत होते, त्या गेल्या 20 वर्षातील त्यांचा एवढा मोठा चेंज आपल्याला त्यांना पाहायला मिळालेला आहे की ते पाणी शुद्ध, एकदम क्लीन, काचेसारखं पाणी दिसतंय. आणि त्याचे जे कंपॅरिझन केलं आहे ते मिनरल वॉटरपेक्षाही बेस्ट आहे. त्यांना बरेचसे असे पात्रामध्ये डॉल्फिनसुद्धा पाहायला मिळाले आहेत असं त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये. त्या पोल्युशनची किंवा त्या पाण्याची जी काय क्वालिटी आहे, त्याच्यामधलं पीएच असेल, ज्याला आपण फिजिकल किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, हे पीएच, बीओडी, सीओडी, हे जे काही गुणधर्म पाण्याचे जे काही
पाण्यामधील जे गुणधर्म चेक करण्याचे हे ब्लूटेन पॅरामीटर्स आहेत, याची सुद्धा गुणवत्ता कंपॅरिझन टू लिमिटपेक्षाही खूप कमी प्रमाणात आहे. कारण याचा परिणाम म्हणजे हे लॉकडाऊन आहे, आणि लॉकडाऊनमध्ये हे सगळं बंद असल्यामुळे, याच्यामध्ये येणारा रूटच बंद असल्यामुळे, पाण्यामध्ये नदीमध्ये येणारा दुसरी कोणतीही घाण नसल्यामुळे पाणी स्वच्छ आणि क्लीन आपल्याला पाहायला मिळतं. हे एकमेव आणि खूप चांगलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गंगेच्या नदीचं सुद्धा तसंच पात्र आहे, यमुनेचं पात्र तसंच आहे. बऱ्याचशा अशा नद्या ज्या आहेत त्या स्वच्छ आणि क्लीन अशा वाहत आहेत. त्याच्यामध्ये सर्व जे काही पोल्युटन पॅरामीटर्स आहेत ते लिमिटच्या खाली आहेत, असे प्रत्येक स्टेटच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाने, तसेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने सुद्धा ते त्यांच्या अहवालानुसार त्यांनी कळवलेलं आहे आणि ते प्रकाशित सुद्धा केलेलं आहे. यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट मध्ये बऱ्याच वेळी काय होतं की नदीपात्रामध्ये दुसऱ्या काही गोष्टी सुद्धा उपसा केल्या जातात, जसे की वाळू उपसा आहे, किंवा नदीच्या मधील जी काही वाळू आहेत ती जेव्हा उपसली जाते तेव्हा बरेच वेळी काय होतं, त्याचा परिणाम तिथली जी काही जैविक विविधता आहे ज्याला अक्वॅटिक बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ते त्याच्यामुळं लॉस होत चाललेलं आहे, आणि त्याच्यामुळं तिथल्या इकोसिस्टीमवरती त्याचा परिणाम होतो, ॲटोमॅटिकली तिथल्या लोकांवरती परिणाम होतो, आणि तिथली फूड चेन, फूड वेब जी आहे, अन्न साखळी किंवा अन्न जी काही वेब आहे ती वेब डिस्टर्ब होऊन जाते, आणि त्याचा परिणाम तिथल्या सिस्टीमवरती होतो. तर ह्या लॉकडाऊनमुळे हे सर्व उद्योग बंद असल्यामुळे पाणीसुद्धा किंवा वाळूसुद्धा ही व्यवस्थित असल्यामुळे किंवा तिथली सिस्टीमच आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. बऱ्याच वेळी आपल्याला या नदीपात्रात जी सोडली जाणारी काही इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स असतील, किंवा जी कारखान्यामधून येणारी घाण असेल, घाण पाणी असेल, किंवा शहरातून येणारं घाण पाणी असेल, याचीसुद्धा क्वांटिटी क्वालिटीसुद्धा कमी प्रमाणात असल्यामुळे त्याचा परिणामसुद्धा नदीपात्रावरती खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो, अन्यथा पाहायलासुद्धा मिळत नाही इतकी क्वालिटी पाण्याची चांगली झालेली आहे. तसं पाहता दुसरी गोष्ट मेन म्हणजे नॉईज पोल्युशन. आज लॉकडाऊनमुळे आपल्याला पाहायला मिळते की कुठेही वाहतूक नाही आहे, म्हणजे जर का काही अत्यावश्यक सेवा जर सोडली तर इतरत्र कुठेही आपल्याला कोणते प्रोग्राम पाहायला मिळत नाहीत, कोणते फंक्शन पाहायला मिळत नाही आहेत, किंवा वाहतूक पाहायला मिळत नाही, वाहतूक कोंडी, ट्राफिक सगळं बंद असल्यामुळे याचा परिणाम काय झालेला आहे तर नॉईज पोल्युशनचा जो काही इंडेक्स आहे तोसुद्धा कमी झालेला आहे, आणि त्याच्यामुळं लोकांना त्याचा काहीही परिणाम होत नाही. तर आज आपल्याला जे काय आपल्याला क्लिअर ऐकायला मिळतं, क्लिअर बोलायला मिळतं, संभाषण करायला मिळतं, तोसुद्धा एक यातलाच घटक आहे. व्हेइक्युलर पोल्युशन आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये पर पर्सन मागे जर पाहिलं तर जवळपास 1:3, 1:4 अशी वाहतूक किंवा वाहनं आहेत, आणि त्याचा परिणाम आज आपल्याला बघायला मिळतो की जे काही PM किंवा PM10 किंवा लीड कंटेंट किंवा व्हेइक्युलरमधून जे काही इमिट होणारे जे काही पोल्युटंट्स आहेत किंवा जे गॅसेस आहेत किंवा जे प्रदूषके आहेत, याच्यामुळं लहान आणि वयस्कर लोकांवरती जो परिणाम होत होता, दम्याचे आजार होत असतील, स्किन डिसीजेस होत असतील, किंवा त्यांच्या श्वसनाचे जे काही विकार होत असतील, तर हे सुद्धा कमी होण्याचे कमी आपल्याला पाहायला मिळतील, किंवा आपल्याला हे प्रमाण जे आहे कारण वाहतूक बंद असल्यामुळे हे सगळं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणून व्हेइक्युलर पोल्युशनवरतीसुद्धा किंवा व्हेइक्युलर पोल्युशनसुद्धा बंद असल्यामुळं हवामानामधील किंवा वातावरणामधील आपल्याला खूप मोठा असा बदल पाहायला मिळतो आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर एअर पोल्युशन लेवल ही सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. एअर पोल्युशनची जी काही इंडेक्स आहे किंवा एअर पोल्युशनची जी लेवल आहे ती लेवलसुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते, की जे स्टँडर्ड दिलेलं आहे नॅक्यूननं, जे स्टँडर्ड दिलेलं आहे ज्याला नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग किंवा मॅनेजमेंट, नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी जे मॉनिटरिंग आहे जे की नॅशनल लेवलचं आहे, जे की CPCB कंट्रोल करतं, त्यांच्या अहवालामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जो गेल्या 20 वर्षातील जो चेंज आहे तशाच पद्धतीचा चेंज आता ह्या गेल्या 40 दिवसामध्ये पाहायला मिळतो आहे. याचा एकच परिणाम म्हणजे हे लॉकडाऊन आहे, कारण ह्याला उपाय जो असल्या याच्यामध्ये जे मेन कारण आहे ते म्हणजे क्लोज्ड इंडस्ट्री झालेली आहेत, इंडस्ट्रीज क्लोज झालेली आहेत, डोमेस्टिक ॲक्टिव्हिटी बंद आहेत, मॅक्सिमम डोमेस्टिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत
ज्या की अवांतर ॲक्टिव्हिटी होत होत्या त्याही बंद आहेत, ट्रान्सपोर्टेशन बंद आहेत, मॉडर्न ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ते बंद आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळं ज्याला आपण मॉडर्न ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये विशेषतः जे काय पेस्टिसाईड्स स्प्रे करतो आहे किंवा काही मशनरींचा वापर करून ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करतो, ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होता. परंतु आज ह्या सगळ्या गोष्टी बंद असल्यामुळे याचा परिणाम मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ह्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण जर ह्याचा जर विचार केला, डिफॉरेस्टेशन फॉरेस्टबद्दल जर विचार केला, तर लॉकडाऊनचा फॉरेस्टवरती कसा परिणाम झाला, तर तोसुद्धा एक हा महत्त्वाचा घटक आहे. आणि या घटकामध्ये जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापूर्वी वन खात्यानेसुद्धा डिक्लेअर केलेलं होतं की बऱ्याचशा असा त्यांच्या वन विभागामध्ये चेंज पाहायला मिळत, की लोक पहिली बऱ्याचशा गोष्टींची किंवा बऱ्याचशा वन्य प्राण्यांच्या शिकारी करायची, जंगलामध्ये लाकूड तोडायची, याचा सगळा परिणाम जो होता तो परिणाम मात्र आता या लॉकडाऊनमुळे बंद झालेला दिसायला पाहायला मिळतोय. सो डिफॉरेस्टेशन आणि हंटिंग जे आहेत ही सुद्धा कमी प्रमाणात आज पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये बरंचसं जर असं जर थांबलं, कारण प्लांट्स किंवा ही जी वृक्ष आहेत, वृक्षांचा खूप मोठा रोल आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये किंवा एन्व्हायरमेंटच्या सस्टेनेबिलिटीमध्ये, तसंच वन्यजीवांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तर हे जर का आपण लॉकडाऊनमध्ये यांचं सेव्ह हे कन्झर्व केलेलं असेल तर ते आपल्याला त्यांचा डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आपली जी काही समुद्र किनारपट्टी आहे, ज्याला आपण ओशनिक इकोसिस्टीम किंवा मरीन इकोसिस्टीम म्हणतो, याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहिजे होतो. कारण आपण सर्वजण मोस्टली जे जातो ते टुरिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने जातो, परंतु बरेचसे मच्छीमारांचे किंवा मच्छीमार करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा खूप मोठा असा चेंज पाहायला मिळाला आहे. बरेचसे असे मासे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळाले, किनारपट्टी स्वच्छ दिसायला लागले, प्लास्टिक पोल्युशन कमी झालेलं आहे, किंवा इतर जे काय ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक पोल्युशन लेवल होती ती सुद्धा किनारपट्टीची कमी झालेली पाहायला मिळायला लागली होती. याचा एकमेव कारण म्हणजे व्हेजिटर्स बंदी आणि त्यामध्ये म्हणजे लॉकडाऊनचा परिणाम. तर हे सुद्धा आपल्याला विचारात घेण्यासारखी बाब आहे. आणि याचा फायदा म्हणजे ज्या काय मरीन इकोसिस्टीम आहे त्या मरीन इकोसिस्टीम स्वच्छंदपणे चांगल्या प्रकारे आज त्या सस्टेन व्हायला लागल्यात. आणि त्याचा फायदा तिथली जी काही सजीवसृष्टी आहे त्याच्यावरती जी काही डिपेंडंट आहे त्यांच्या दृष्टीने ती उपयोगी पडत आहे. त्याचबरोबर वन्यजीवबद्दल आपण बोललो आहोत आणि वन्यजीवांबद्दल जी की आज स्वच्छंदपणे किंवा मनमुरादपणे आज आपल्याला रस्त्यावरती किंवा रोडवरती किंवा आपल्याला जी काही आसपास जी काही घरं असतील तिथं येताना दिसतात. खरं तर पाहिलं तर बऱ्याच जणांनी, बऱ्याचशा अभ्यासकांनी किंवा रिसर्चांनी किंवा संशोधकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण त्यांच्या एरियामध्ये गेलेलो आहे, आपण त्यांचे, कारण ती त्यांची टेरिटोरी आहे, आपण त्यांच्या एरियामध्ये गेलो म्हणजे ते ॲटोमॅटिकली तिथंच येणार, म्हणजे आपण ॲक्च्युली त्यांचा एरिया हे केलेलं आहे. तर अशा एरियामध्ये हे आपल्याला हे वन्यजीव पाहायला मिळायला लागले आहेत. त्याचं कारण म्हणजे हा लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असल्यामुळं त्यांनी त्यांचं एरिया सोडून ते एरियाच्या बाहेर यायला लागले आहेत, त्याला आपण बफर लाईनच्याही बाहेर यायला लागलेले आहेत म्हणतात. खरं तर ॲक्च्युली त्यांच्या एरियामध्येच आपण एन्क्रोचमेंट केलेलं आहे, परंतु विविध गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आणि ह्या कारणीभूत असण्याच्या पाठीमागचा हेतू आपल्याला सर्वांनाच माहिती, प्रत्येकाला लँड हवी असते, प्रत्येकाला जागा हवी असते, प्रत्येकाला एकांत हवा असतो, प्रत्येकाच्या अपेक्षा इच्छा वेगळ्या असत्या. आणि या इच्छेपोटी बऱ्याचशा लोकांनी त्याचा विविध पद्धतीने किंवा विविध माध्यमातून त्याचा तो फायदा घेतलेला आहे. त्याचंच एक कारण एक म्हणजे ही जी वन्यजीव आहे ते वन्यजीव त्यांचा एरिया सोडून रोडवरती येणे बसणं किंवा वाड्या वस्त्यांमध्ये जाणं येणं त्यांचं, आणि आज जे पाहायला मिळतं ते त्याच लॉकडाऊनचा परिणाम आहे. लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्यामुळे किंवा वाहतूक बंद आहे, कारखाने बंद आहेत, किंवा लोकांचं येणं जाणं बंद आहे, शेतीचे ॲक्टिव्हिटीज बंद असल्यामुळे ही जी सजीवसृष्टी आहे, ही जे वन्यजीव आहेत ते वन्यजीव आपल्याला इतरत्र पाहायला मिळतात, जे आज आपल्याला पाहायला मिळत नव्हते. 10-10, 20-20 वर्ष एक एक सजीव पाहायला मिळत नव्हते. त्या सगळ्या सजीवसृष्टीची जी आपल्याला पाहणी आहे ती ह्या लॉकडाऊननंतर किंवा लॉकडाऊनमध्ये पाहायला मिळते. आणि असं बऱ्याचशा संशोधकांनी, अभ्यासकांनी, तसेच रिपोर्टरनी सुद्धा ते विविध माध्यमातून त्यांनी ते लोकांसमोर मांडलेलं आहे. एक खूप अशी आनंदाची बातमी मला वाटली म्हणून मी तुमच्यासमोर शेअर करतो. तेलंगणाच्या एका न्यूजपेपरमध्ये
मोरांची संख्या वाढल्याने मोर जे आहेत ते मोर आता रस्त्यावरती कुठेही पाहायला मिळतात. त्याचं एकमेव कारण मेन म्हणजे हे लॉकडाऊन आहे, म्हणजे मोर ज्या पाहायला मिळत नव्हते, परंतु आज ह्या लॉकडाऊन नंतर मात्र इतरत्र आणि विविध एरियामध्ये ते पाहायला मिळतात. ही खूप चांगली एक बातमी मला पाहायला मिळेल. हे याचं कारण मेन म्हणजे हे लॉकडाऊन आहे. तसंच अजून एक न्यूज जे रिसेंटली 3 ते 4 दिवसापूर्वी आलेली होती, ती न्यूज म्हणजे बिहारमध्ये गंगा पाण्याची तपासणी केली असता त्याची जी गुणवत्ता आहे खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. म्हणजे खर्चाविना गंगा झाली स्वच्छ, म्हणजे आपल्याला माहीत आहे की नमामी चंद्रभागा, नमामी गंगे, ह्याच्यासाठी एक सेपरेट मिनिस्ट्री, सेपरेट बजेट, सेपरेट मिनिस्टर, कितीतरी त्याच्यावरचे खर्च आहेत. परंतु आज निसर्गानंच ह्या सगळ्या गोष्टी ट्रीट केल्यामुळं कितीतरी खर्च वाचला. खूप चांगली आणि सकारात्मक बातमी मला वाटली, म्हणून मी आपल्यासमोर शेअर करावं वाटले. खर्चाविना गंगा झाली स्वच्छ, म्हणजे कुठलाही खर्च नसताना ही जी गंगा आहे ही गंगा स्वच्छ झाली. म्हणजे बघा, निसर्गानंच दिलं, निसर्गानेच किती त्याला व्यवस्थितरित्या हाताळलेलं आहे. जर का आपण असंच जर केलं तर मला वाटतं की खूप काही गोष्टींमध्ये सुद्धा चेंज आपल्याला पाहायला मिळेल. तसंच बऱ्याचशा नदीपात्रामध्ये जे कधी न पाहिलेले सुद्धा माशांचे प्रकार पाहायला मिळाले, जसं की डॉल्फिन असेल किंवा वाम असेल किंवा वेगवेगळे जे काही मासे आहेत ते पाहायला मिळायला लागले आहेत. याचा परिणाम म्हणजे ते पाण्याची क्वालिटी, गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता मात्र चांगली झालेली आहे. तसेच आपल्या भागातील अजून एक न्यूज जी आलेली होती की पंढरपुरात चंद्रभागा झाली निर्मळ. खूप चांगली बातमी होती, सकारात्मक बातमी होती. म्हणजे आपल्याला माहीत आहे चंद्रभागेमध्ये हजारोनं लोकं येतात, कारण पवित्र भूमी आहे, लोकांचा विश्वास आहे, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आणि हे जे भक्त मंडळी किंवा वारकरी मंडळी आहेत फक्त आणि फक्त पांडुरंगाचे श्रद्धेपोटी येऊन दर्शन घेऊन जाण्यासाठी येतात. आणि जाण्यापूर्वी ते काय करत असतात, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी किंवा चंद्रभागेमध्ये येऊन त्यांचे जे काय स्वच्छता आहे ती करून जात असतात. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये जो चेंज पाहिलेला होता त्याच्यानंतर आत्ता त्यांना चेंज पाहायला मिळतं अशा त्या रिपोर्टमध्ये आहे की लोकांनी मनमुरादपणे आंघोळ करावी असं पाणी झालेलं आहे, पाणीची क्वालिटी झालेली आहे असं सुद्धा त्या लेखामध्ये मला पाहायला मिळतं. म्हणजे असं म्हटलं जातं की जर का आपण ह्या लॉकडाऊनच्या अगोदरचा एक जर ड्रॉप घेऊन आणि आपण जर का मायक्रोस्कोप जर बघितलं तर आपल्याला त्या पाण्यामध्ये कितीतरी विषाणू किंवा जीवाणू पाहायला मिळतील. परंतु या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी बंद झाल्यामुळं, बऱ्याचशा गोष्टी बंद असल्यामुळे याचा परिणाम पाण्याच्या क्वालिटीवरती झालेला आहे. आणि त्याचं एकमेव कारण मेन म्हणजे ह्या लॉकडाऊन आहे. म्हणजे ह्या ज्या नद्या आज स्वच्छ अशा दिसत आहेत किंवा क्लीन अशा दिसत आहेत, याचं एकमेव कारण म्हणजे हे लॉकडाऊन आहे. मग या लॉकडाऊननंतर काय करायला हवे किंवा लॉकडाऊननंतर काय करावं असं वाटतं, तर मला आता सगळ्या शेवटी असं काही गोष्टी मांडायच्या होत्या की ठीक आहे, लॉकडाऊन आता आपल्यापुढे एक प्रश्न म्हणून आलेला आहे किंवा ह्या जागतिक महामारीसाठीचा हा एकमेव पर्याय आहे लॉकडाऊन. परंतु ह्यातून आपण सर्वांनी एक विचार करायला पाहिजे की खरोखर याचा सपोर्टसुद्धा निसर्गाला झालेला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या लॉकडाऊनचा खरोखर आणि खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. तर आपण तसेच पर्यावरण, वने आणि वन्य प्राणी यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी किंवा त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्यासाठी हा लॉकडाऊन खरोखर उपयुक्त आहे. आणि हा जर असाच पद्धतीने यांचं संरक्षण संवर्धन करायचं जर असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी मला असं वाटतं की दर 6 महिन्यानंतर 1 आठवड्याचा जरी केला, कमीत कमी 1 आठवड्याचा जरी लॉकडाऊन केला, तर मला वाटतं की आपल्या जी काही पर्यावरणाची जी काही क्वालिटी आहे, पर्यावरणामधली जी काही क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये हवा असेल, पाणी असेल, माती असेल, वन्यजीव असतील किंवा वन्य प्राणी असेल, ह्या सगळ्यांचं संवर्धन पण होईल. त्यांना जे काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि जे काही ग्लोबल क्लायमेट चेंज जो आहे तो चेंजसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि बऱ्याचशा काही अभ्यासकांनी सुद्धा या गोष्टींवरती विचार केलेला असेल, काही फेसबुकवरून, काही व्हॉट्सअपवरून सुद्धा. जसे लॉकडाऊनचे कायदे स्ट्रिक्ट केलेले आहेत, मला अजून एक दुसरी गोष्ट म्हणा, जसं आपल्याला लॉकडाऊनचे कायदे एकदम स्ट्रिक्ट केलेले आहेत, तसेच जर का आपल्याला इथून पुढे सुद्धा निसर्गाच्या संवर्धनासाठी असेच जर कायदे स्ट्रिक्ट केले, तर मला वाटतं की आपल्यासारखी
जी काही सजीवसृष्टी आहे किंवा आपल्यासारखी जी काही जे काही एन्व्हायरमेंट आपल्याला लाभलं आहे ते कोणत्याच देशाकडे नसणार आहे, आणि त्याचा फायदा एकमेव एकमेव भारतीयासाठी होऊ शकतो. तर हे मला वाटतं की सगळ्यांनी हे पॉझिटिवली विचार करायला हवा आहे. म्हणजे याच्यामध्ये कायदे स्ट्रिक्ट करायला पाहिजे, कायद्यांचे अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या एन्व्हायरमेंटसाठी होऊ शकतो. पर्यावरण आणि मानवी जीवन यामध्ये साम्य असणे खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला माहीत आहे की जे संयुक्त राष्ट्राने जे 17 गोल्स दिलेले आहेत, हे 17 गोल फक्त आणि फक्त फ्युचरमधलं जे काही क्लायमेट असेल, फ्युचरमधले जे काही डेव्हलपमेंट असेल, ह्या डेव्हलपमेंट चा परिणाम मानवी जीवनावरती काही होऊ नये किंवा निसर्गावरती काही होऊ नये, या दृष्टीने ह्या 17 गोलचा विचार करून ते सस्टेनेबली कसं, शाश्वत पद्धतीने कसं होईल यासाठी केलेला हा विचार होता. यासाठी मांडलेले ते 17 गोल्स आहेत. देन कोणतीही डेव्हलपमेंट करताना, कोणताही विकास करताना तुम्ही या 17 गोलचा विचार करावा, हे प्रत्येक राष्ट्राला त्यांनी सांगितलं होतं, प्रत्येक देशाला त्यांनी सांगितलेलं होतं, आणि या 17 गोल्समध्ये सगळे पॅरामीटर्स त्यांनी कव्हर केले. तर मला असं वाटतं की लॉकडाऊन नंतर सुद्धा या 17 गोलवरती प्रत्येक देशाने, प्रत्येक राज्याने, प्रत्येक सरकारी संस्थाने किंवा शासकीय किंवा आपल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत किंवा ज्या शैक्षणिक संस्था आहेत, या सगळ्यांनी या गोष्टींवरती 17 गोल्सवरती 17 गोल्सवरती विचार करावा, जेणेकरून याचा फायदा आपल्याला आणि आपल्या सभोवतालचं असणारे जे काही पर्यावरण आहेत, या पर्यावरणाच्या समतोलासाठी, संवर्धनासाठी, संरक्षणासाठी होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये असंही म्हणलेलं आहे की ब्लू प्रिंट टू अचीव अ बेटर अँड मोर सस्टेनेबल फ्युचर फॉर ऑल. आणि हे जर 17 गोल आपण जर का अचीव केलं, ही एकमेव ब्लू प्रिंट आहे, आणि ही ब्लू प्रिंट जर आपल्याला अचीव करायचं असेल, बेटर ठेवायचं असेल, चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल, तर आपलं जर काही फ्युचर जे आहे सस्टेनेबली आपल्याला पाहायचं असेल, तर आपल्याला ह्या 17 गोलचा चांगल्या पद्धतीने विचार करावा असं या ब्लू प्रिंटमधून सांगण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जर या लॉकडाऊन नंतर आपल्याला जर का करायचंच असेल, तर आपण सगळ्यांनी विचार काय करावा, तर बाबा सस्टेनेबल एनर्जीचा यूज करावा. सगळ्यात जास्त महत्त्वाची जी काही एनर्जी आहे, आपण मोस्टली पेट्रोल डिझेल ज्याला आपण म्हणतो की ज्याला पारंपरिक किंवा ऊर्जा स्रोत म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणतो, या रिन्युएबल कधी ना कधी ते संपणार आहेत, परंतु जर का आपण त्याला जर का सबस्टिट्यूट नाही पाहिलं किंवा त्याला पर्यायी जर नाही पाहिलं, तर उद्या तो मात्र आपल्याला मोठा हे होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो इकॉनॉमिकली ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंटली. तर ह्या दृष्टीनं आपण सस्टेनेबल एनर्जी यूजवरती विचार करा, म्हणजे शाश्वत पद्धतीने जी काही ऊर्जा स्रोत आहे, ज्याला आपण सोलार एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, टायडल एनर्जी असेल, ओशन एनर्जी असेल, जिओथर्मल एनर्जी असेल, या सगळ्या एनर्जींचा विचार करून याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. तसंच सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, आपल्या शाश्वत पद्धतीची शेती जी की आपली पारंपरिक पण आहे, त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न तर मिळायलाच पाहिजे, कारण पारंपरिकमध्ये उत्पन्न नाही मिळत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, बऱ्याच ज्या शेतकऱ्यांच्या असे, पण बरेच जण म्हणून हे टाळतात आणि काय करतात, ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस. पण याचा परिणाम शेतीच्या गुणवत्तेवर, शेतीमधील असणारी जी काही सॉईल आहे त्या सॉईलच्या क्वालिटीवरती, ज्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो, तिथल्या सॉईलमधल्या मायक्रोब्सवरती परिणाम होतो, आणि याचा परिणाम तिथल्या क्रॉप इल्डवरती होत जातो. म्हणून आपल्याला जी काही शेती करायची असेल, तर ती शेतीसुद्धा आपण काय करायला पाहिजे, तर पारंपरिक पद्धतीनं, मात्र त्याच्यामध्ये काही बदल करून आपल्याला चांगल्या पद्धतीने, शाश्वत पद्धतीने कशी करता येईल याच्यावरती विचार करणं करायचं असेल. टुरिझमसुद्धा हा एक महत्त्वाचा कणा मानला जातो डेव्हलपमेंटमधील, विकासामधील हा एक मोठा आणि महत्त्वाचा कणा आहे, ज्याचा पर्यावरणाशी खूप जवळचं नातं आहे आणि पर्यावरणामध्ये जवळचं नातं या दृष्टीने म्हणतो, कारण टुरिझम आला, टुरिस्ट आला म्हटलं की एक तर बेनिफिट्स पण देतो ना, आणि एक तर दुसरं मेन म्हणजे त्याच्यामुळे परिणाम पण होतो. परंतु सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, सस्टेनेबल टुरिझम प्रॅक्टिस जर वापरली, ज्याला आपण इको टुरिझम प्रॅक्टिस जर म्हणलं, तर मला वाटतं की जे नद्या असतील किंवा प्रेक्षणीय स्थळं असतील किंवा जे काही ओशनिक कोस्टल एरियाज असतील, हे प्रदूषित होणार नाही आणि याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही, याचा परिणाम चांगल्या प्रकारे होईल या दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. सस्टेनेबल इंडस्ट्रियलायझेशन, कोणताही कारखाना उभा करायचा असेल, तर आपण जर का पुढील लॉकडाऊन नंतर जर का सस्टेनेबल इंडस्ट्रियलायझेशन प्रॅक्टिस जर का अवलंबली, तर मला वाटतं की कोणत्याही कारखान्यात, ज्याला आपण ZDL झिरो डिस्चार्ज इफ्लुएंट किंवा कोणत्याही कारखान्याने कोणतेही इफ्लुएंट टाकू नये, त्यांनी त्यांच्या इफ्लुएंटचा
ट्रीटमेंट करून त्यांचं त्यांनीच तिची विल्हेवाट लावावी. त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून निघणारं जे काय घाण आहे त्याची विल्हेवाट त्यांच्या त्यांच्याच कंपनीनं करावी, असं काहीतरी त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढलं तर मला वाटतं की हा जर का असे जर का कायदे निर्माण केले तर मला वाटतं की खूप बेनिफिट होईल आणि कारखान्याचा साठी सुद्धा त्याचा. जसं की आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी विचार केला नव्हता की शुगर इंडस्ट्री कधी सॅनिटायझर तयार करेल, पण आज आपल्या सगळ्यांना माहिती झालं की सॅनिटायझरचा किती इम्पॉर्टन्स वाढलं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते सॅनिटाईज केलं, सॅनिटायझर केलं जातं. हा एक छोटासा उद्योग होता परंतु आज त्याचं किती व्हॅल्यू वाढलेली आहे याच्यातून आपण सगळ्यांनी जर विचार केला, कारण वेस्ट सुद्धा खूप काही देऊ शकतं, त्याच्यातून खूप काही रिकव्हरी करण्यासारख्या गोष्टी आहेत. जर का आपण हे जर का प्रत्येक इंडस्ट्रीवाल्यांनी सुद्धा विचारात घेतलं तर मला वाटतं की त्याचा निश्चितच त्यांच्या इंडस्ट्रीसाठी आणि इतरांसाठी सुद्धा फायदा होईल. म्हणून सस्टेनेबल इंडस्ट्रियलायझेशन की त्या इंडस्ट्रीमधून कोणताही पर्यावरणावरती परिणाम होणार नाही. जरी या लॉकडाऊनमध्ये त्यांना त्यांचं इकॉनॉमिक लॉसेस झाले असतील तरी एन्व्हायरमेंटल बेनिफिट्ससुद्धा मिळाले असतील. इन फ्युचर त्यांना इकॉनॉमिक बरोबर एन्व्हायरमेंटल बेनिफिट मिळवायचं असेल तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे लॉकडाऊन भले दुसऱ्याने नाही केलं तर इंडस्ट्रीवाल्यांनी सुद्धा करावं, जेणेकरून त्याचा फायदा त्यांच्या कामगारांना त्यांच्या इंडस्ट्रीला सुद्धा होईल. त्याचबरोबर सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, जे की आजकाल आपल्याकडे सॉलिड वेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ह्या रुटीन मेथड्स आहेत, तर त्याच्याऐवजी जर का सस्टेनेबली जर का सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जर अवलंबल्या तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांनाच होईल, त्या शहराला होईल, त्याचबरोबर इतरांनासुद्धा होईल. आणि ही जी प्रॅक्टिस आहे त्याच्यातून जर का एनर्जी रिकव्हरी केली, त्याच्यातून जर का कंपोस्टिंगसारख्या जर का व्हॅल्युएबल प्रॉडक्ट्स जर निर्माण केले तर त्याच्यातून इकॉनॉमी जनरेट होऊ शकते. तर हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लॉकडाऊननंतर आपण करू शकतो की याचा फायदा जर का आपण याचा विचार केला, पॉझिटिव्हली केला, तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या सराउंडिंगमधल्या जे काय सराउंडिंग जे आहे त्या सराउंडिंगवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा त्याला निश्चित फायदा होऊ शकतो. आणि जे आपल्याला जे होऊ घातलेले किंवा नवीन नवीन येणारे जे काही आव्हाने, जसं की आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा नॅचरल डिझास्टर असेल, आणि हे सगळे जर आपण ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की आपण हे लॉकडाऊन आहे हे बेनिफिशियर मानू शकतो किंवा त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. तर पुन्हा एकदा मला असं माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की 1 week लॉकडाऊन शुड बी कंपल्सरी ऑल ओवर द वर्ल्ड, और इवन दो नॉट इन वर्ल्ड इवन इन इंडिया, 1 in every 6 months. दॅट्स माय सजेशन विच विल बी हेल्पफुल टू द इम्प्रूव द नेचर ॲज वेल ॲज सराउंडिंग एन्व्हायरमेंट, असं मला वाटतं. जर का आपण दर 6 महिन्यातला 1 आठवडा जर पकडला आणि त्या आठवड्यातून जर का आपण सर्व गोष्टी बंद केल्या, आज आपण सगळ्यांना माहिती आहे 40 दिवसात आपण सर्वाईव्ह होऊ शकतो, तर 1 आठवड्यासाठी सर्वाईव्ह होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. तर सर्वांनी जर असं जर मनात आणलं, आज आपण सगळेजण आपण अभ्यासक आहोत परंतु जे काही कोणी पॉलिसी मेकर्स असतील, जे कोणी निर्णय घेणारे असतील किंवा जे निर्णय घेणाऱ्या याच्यामध्ये लोक असतील, सिस्टीममध्ये लोक असतील, तशा लोकांनी याच्यावरती प्रामुख्याने विचार करावा, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांसाठी, देशासाठी, राज्यासाठी, आपल्या परिसरासाठी होऊ शकतो. सो याचा फायदा आणि हे सर्व जे आहे लॉकडाऊन दॅट विल सपोज टू द डिक्रीज इन द पोल्युशन लेवल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त म्हणजे याचा उपयोग म्हणजे हे जे आहे ते सगळं पोल्युशन लेवल डिक्रीज करते, म्हणून लॉकडाऊनचा फायदा आहे. म्हणून आपण जरी हे लॉकडाऊन आपल्या हेल्थसाठी असलं तरी याचा सकारात्मक दृष्टीने जर विचार केला तर या लॉकडाऊनचा फायदा तितकाच झालेला आहे की जे आपल्या सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटवरती एन्व्हायरमेंटमध्ये असणारी जी काही सजीवसृष्टी आहे त्या सजीवसृष्टी च्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी खूप चांगल्या प्रकारे झाले. सो आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मी देत आहोत.